ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पेट्रोल गॅसच्या अवैध धंद्यातून मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी भाटी कुटुंबातील चौघांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या दुर्घटनेत बुधवारी रात्री कुटुंबातील तिघेजण दगावल्यानंतर जखमी कुटुंब प्रमुख रमेश भाटी याचा गुरुवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या तीनवरून चार झाली ऐन दिवाळीतच घडलेले या दुर्घटनेनंतर जावळेगाव परिसर मात्र हादरला आहे उलवे नोटमधील जावळेगाव रमेश भाटी हे राजस्थानी गृहस्थ आपली पत्नी मंजू मुलगी लक्ष्मी मुलगा चेतन यांच्यासह भाड्याने राहत होते याच ठिकाणी राहत्या घराच्या काही भागात त्यांनी किराणा मालाचे दुकान थाटले होते किराणा मालाबरोबरच ते अवैधरित्या पेट्रोल आणि घरगुती गॅस सिलेंडरचीही विक्री करत होते हा अवैध धंदा भाटी कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी या चौघांच्या जीवावर बेतला बुधवारी रात्री अचानक दुकानात आग लागली या आगीत घरात साठा करून ठेवलेल्या पेट्रोलने पेट घेतला त्यानंतर घरात विक्रीसाठी ठेवलेले छोटे मोठे गॅस सिलेंडरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे आगीने भीषण रूप धारण केले पाहता पाहता सिलेंडरचे स्फोट झाले किरणामालामुळे आगीची दाहकता अधिकच वाढली यात बुधवारी रात्री पत्नी मंजू मुलगी लक्ष्मी मुलगा चेतन या तिघांचा अंत झाला गंभीर जखमी झालेल्या रमेश भाटी यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला घराशेजारी असलेले आणखी एक इसम दिलशान अली हे देखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजाने यांनी दिली गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचे अवैधरित्या विक्री केली जात होती मात्र प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती की डोळे बंद करून प्रशासन फक्त हप्तेखोरी करून याला उघडपणे पाठिंबा देत होते हे चौकशीत उघडकीस होईल या अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे